काही करी, बाप रे। तरी आंबट कैरीपासून ना काहीतरी खावाशी वाटते, तर या आंबट कैरीपासून ना तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी आज करून दाखवणार आहे, ती म्हणजे कैरीची चटणी। तर ही कैरीची चटणी तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने नेहमी नेहमी करून बघितली असेल, पण आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने ही कैरीची चटणी करून दाखवणार आहे। तर ही कैरीची चटणी सहज कुणाला पण जमेल इतकी भन्नाट ही कैरीची चटणी लागते। आज मी माझ्या आईच्या पद्धतीने ही कैरीची चटणी करून दाखवणार आहे। तर लहानपणी असताना माझी आई नेहमी आम्हाला ही कैरीची चटणी करून दाखवत देती होती, तर आम्ही ते खूप आवडीने खात होतो। मस्त ती कैरीची चटणी आम्ही भाताबरोबर किंवा ती चटणी मी आम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर देखील खाऊ शकत होते। तर इतकी जबरदस्त मस्त भन्नाट ही कैरीची चटणी लागते। तर चला मग रेसिपीला बनवायला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी वैशाली, वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्व स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी कैरीची चटणी करून दाखवणार आहे। तर इथे मी कैरी घेतलेली आहे, मस्त अशी गावरान कैरी घेतली आहे। आता या कैरीवरची आपण साल काढून घेऊया। तर याच्यात सर्वात आधी आपण याचं बूड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता ही पूर्ण जी साल आहे ती आपण पूर्ण अशी काढून घ्यायची आहे। तर ही साल काढून घेणं गरजेचं आहे, कारण की ही जर खाताना आपण जेव्हा चटणी करतो याची, पण ही चटणी अशी तुरट लागते, त्याच्यामुळे ही साल अशी काढून घ्या। जर तुम्हाला आवडत असेल तर सालसकट तुम्ही ही चटणी करू शकता, पण मी यावरची साल काढून घेतीये। या पद्धतीने आपल्याला ही सगळी साल अशी काढून घ्यायची आहे। तर या कैरीची मी सगळी अशी साल काढून घेतलेली आहे। आता इथं आपण याला अशी कट करून घ्यायची। आता ही कैरी आपल्याला अशा पद्धतीने आणि जेवढा पांढरा भाग आहे ते सगळं आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। पूर्ण अशी आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने तर इथे मी सगळा पांढरा भाग काढून घेतलेला आहे आणि हा कोय आता आपल्याला फेकून द्यायची आहे। आता या कैरीला आपण छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहे। या छोट्या छोट्या आकारामध्ये म्हणजे आपण ही खलबत्त्यामध्ये वाटतो ना ती लवकर अशी बारीक होते, छोट्या छोट्या आकारामध्ये असे कट करून घ्यायची आहे। तर हे मिक्सरला किंवा आपण तुम्ही खलबत्त्यामध्ये जेव्हा वाटत असाल ना ती लवकर अशी बारीक होते। तर या ठिकाणी बघा मी अशी छान अशी बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे या पद्धतीने। आता आपण हिला वाटून घेऊया। तर ही चटणी मी तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटून दाखवणार आहे। जर तुम्हाला खलबत्त्यात वाटायचे नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धाही वाटू शकता, पण इथे मी आता खलबत्त्यामध्ये ही चटणी करून दाखवणार आहे। आता यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालतीये, यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। आणि त्याचबरोबर इथे मी मीडियम साईज एक कांदा घेतला आहे, तो पण असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो बी यामध्ये टाकून घेऊया। कांदा आणि लसूण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी असं चांगलं साबडधोबड वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ही बारीक केलेली कैरी आहे ती यामध्ये घालूया। तर कैरी आपल्याला थोडी थोडी करून वाटायची आहे, यामध्ये जशी मावेल तशीच आपल्याला यामध्ये वाटून घ्यायची आहे। तर यालाही आपण चांगलंसं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी बघा मी असं आबडधोबड असं वाटून घेतलेले आहे आणि ज्या बाकीच्या शिल्लक राहिल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मी वाटून घेतल्या। आता यामध्ये आपण लाल तिखट घालूया। तर यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट घालतीये। तर कैरीच्या आंबटप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालायचं आहे, जसं ते तुम्हाला तिखट हवे त्या पद्धतीने घालायचं आहे। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि याला असं वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही कैरी आणि ही चटणी आपण आता मी टाकलेली आहे लाल तिखट, हे सुद्धा यामध्ये चांगले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा हे व्यवस्थित आता हे लाल तिखट यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे। तर बघा आपली चटणी किती छान इथं तयार झाली आहे, मस्त अशी। तर याला फोडणी वगैरे द्यायची नाही, अशीच ही चटणी तुम्ही खाऊ शकता, खूप जबरदस्त लागते। तर चटणी वाटत असताना आबडधोबड वाटून घ्यायची आहे, मस्त खाताना खूप छान अशी लागते। तर या ठिकाणी बघा खूपच जबरदस्त आपली इथे चटणी बनून तयार आहे। तुम्हाला ही चटणी एका बाउलमध्ये काढून दाखवते। तर इथे आपली ही चटपटीत कैरीची चटणी बनून तयार आहे। तर बघा चटणीला खूपच छान असा रंग आलेला आहे, कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये अगदी झटकीपट अशी ही बनून तयार होते। तर या चटणीला मी फोडणी न देता आपल्याला चटणी अशीच खायची आहे। तर तुम्ही ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता, खूपच जबरदस्त लागते।
तर ही चटणी तुम्ही 3 ते 4 दिवस मस्त अशा आरामात टिकते, तर हवं तेव्हा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही ही चटणी घरी नक्की घरी ट्राय करा, माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।